नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. नगरपालिकेने पहूर चौफुलीवर पालिका कार्यालयासमोर उभारलेला सुमारे 50 फूट उंचीचा हायमास खांब अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शुक्रवारी पहाटे कोसळला. सुदैवाने यावेळी रस्त्यावर शुकशुकाट असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. खांब कोसळल्यानंतर विरोधकांनी याला भ्रष्ट विकास कामाचा नमुना असल्याचा आरोप केला आहे. शासकीय मका खरेदी केंद्रावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुभारंभ केल्यानंतर एकाही शेतकऱ्याचा मका पूर्णपणे मोजला गेलेला नाही. पणन महासंघ ग्रेडर देत नाही, शासन मोजलेला मका स्वीकारत नसल्याने खरेदी ठप्प झाली आहे. मका विक्रीसाठी आणलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान भारत सरकार व शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कला महोत्सवांतर्गत 27 नोव्हेंबर रोजी कोथरूड येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत लोकनाट्य या कला प्रकारात चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. जळगाव तालुक्यातील वनक्षेत्रात 6 बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यामुळे शेतकरी नागरिक व गष्टकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. बिबट्या जखमी झाला असेल, तो वयोवृद्ध झाल्यामुळे शिकारीची क्षमता नसेल किंवा त्याला लहानपणापासूनच व्यक्तीचे मांस खाण्याची सवय असेल, अशा वेळी बिबट्या हा नरभक्षक होत असतो. जळगावच्या वरखेडे गावापासून आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन गिरीश महाजन धावले असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. गिरीश महाजन यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. साक्री तालुक्यातील दातर्ती येथे विजेच्या तारांना धडकून बॉम्बे फ्लाइंग क्लबचे विमान कोसळल्याची घटना शुक्रवारी 8 वाजता घडली. या अपघातात मुख्य पायलट कॅप्टन JP शर्मा, 2 प्रशिक्षणार्थी युवतींसह 6 जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यवतमाळ येथून काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये जळगावातील रथाचा समावेश करण्यात आला आहे. जळगाव येथून सन 1983 शरद पवार यांच्या नेतृत्वात कापूस दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीच्या आठवणींचा उजाळा देणारा चित्ररथ यवतमाळ येथून काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये सहभागी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व या रथासह दिंडीला रवाना झाले. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कापसाची गुणवत्ता ढासळली आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पादनही घटले. या कापसाला निर्यातक्षम गुणवत्ता मिळत नसल्याने निर्यातदारांनी देखील जळगावकडे पाठ फिरवून तेलंगणा राज्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. गुरुवारी मध्यरात्री 2 बकऱ्या ओरडत पाय आपटू लागल्या. आम्ही शेतातील कुडाच्या खोलीत लपून बसलो होतो. बिबट्या घुर्रा आवाज करत आला, त्याला टिपणार तितक्याच 2 दुचाकींवरील 2 जण जोरजोरात ओरडत जात होते. आणि त्या आवाजाने 1 सेकंदात बिबट्या तिथून निसटला असे अनुभव बिबट्याला टिपण्यासाठी सलग 2 रात्र जागून काढणारे नाशिकचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर तसेच पशु विभागाचे उपायुक्त डॉक्टर संजय गायकवाड यांनी शुक्रवारी कथन केले. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसाठी अनवाणी सराव, बूट घेण्यासाठी पैसेच नाहीत. या मथड्याखाली एका वृत्तपत्राने भालोत तालुका यावल येथील सूरज मनोज भालेराव या तरुणाची व्यथा मांडली होती. 3 डिसेंबर रोजी तो पुण्याला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याच्या पायात बूट नाही. हे वृत्त वाचल्यावर आमदार हरिभाऊ जावळेंसह अनेकांनी त्याच्या मदतीला धावले. तालुक्यातील दहीगाव येथे उसाच्या ट्रॅक्टर मागे धावून ट्रॉलीतून ऊस काढताना 1 9 वर्षीय मुलीचा अपघात होऊन जागीच ठार झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. नंदिनी चंदू जळवकर असे मृत मुलीचे नाव आहे. ती आजी आजोबांकडे शिक्षण घेण्यासाठी राहत होती. आदिवासी विकास विभाग क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चप्पल सँडलवर मानवंदना देणारे आदिवासी खेळाडू दुसऱ्या दिवशी भर उन्हात सिंथेटिक ट्रॅकवर बुटांशिवायच धावले. देण्यात आलेले बूट योग्य मापाचे नसल्याने काही खेळाडूंनी बुटांशिवायच धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सोशल मीडियाचा वापर चांगल्या आणि वाईट कामांसाठी होत असल्याचे अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत. अशाच एका प्रकारात 2 उच्च शिक्षित तरुणांनी युट्यूबवर ATM फोडण्याचा व्हिडिओ पाहून चक्क ATM फोडण्याचा प्रयत्न शुक्रवारी पहाटे गस्तीवर असलेल्या बीट मार्शलच्या चणाक्षपणे फसला आहे. दोघा तरुणांना अटक करण्यात आली असून दोन्ही तरुणांचे वडील शासकीय सेवेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नाणे गिळण्याची सवय असलेल्या व्यक्तीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून 72 नाणी काढण्यात डॉक्टरांना यश आले. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याने त्याला नाणे गिळण्याची सवय होती. कालांतराने अन्न गिळल्यानंतर त्याला उलट्यांचा त्रास होऊ लागला. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आदिवासी विकास विभागात नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगाराला 1.5 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या नाशिकमधील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी आदिवासी विकास विभागात अधिकारी असल्याचे भासवून अनेकांना 1 लाख रुपयांना गंडा घातल्याची शक्यता आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी.
नमस्कार।